न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। मी समृद्धी म्हात्रे आणि मी भैरवी पाटील घेऊन येत आहोत आजच्या ताज्या घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केवी न्यूज रायगड। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल करण्यात आल्याने राज्याचे रुतलेले चक्र आता गतिमान होऊ लागले आहे। दोनच दिवसांपूर्वी सरकारने अनलॉक 4 ची नियमावली जाहीर करताना E5 ची सक्ती रद्द केल्याने आता दळणवळण वेगाने सुरू झालंय। आता आंतरजिल्हा रेल्वे वाहतूकही सुरू करण्यात आल्याने गेले 4 महिने थंडावलेली रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे। याचा फायदा प्रवाशांसह व्यापारी वर्गालाही होऊ लागलाय। जनतेने योग्य ती काळजी घेऊन व्यवहार करावेत असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आलंय। एकूणच अनलॉक 4 नंतर महाराष्ट्र गतिमान होऊ लागलंय हे निश्चित। मात्र अद्याप शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आलेली नाही। हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे। देशात आणि राज्यात अनलॉक 4 मुळे जनजीवन सुरळीत होत असले तरी इकडे कोरोनाबाधितांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसू लागली आहे। बुधवारी देशातील कोरोनाबाधितांची संख्या 37 लाखांच्या घरात पोहोचली आहे, तर आतापर्यंत 66,000 जणांचा मृत्यू झालाय। एकट्या महाराष्ट्रातच कोरोनाबाधितांची संख्या 8.5 लाख झाली आहे। राज्यात सध्या 2 लाखांच्या आसपास रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 6 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। रायगडात मंगळवारी कोरोनाच्या 467 नव्या रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले। आज अखेर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28,032 वर पोहोचली आहे। कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी 23,452 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर आज अखेर जिल्ह्यात 826 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय। सद्यस्थितीत 3,754 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत। अलिबाग तालुक्यातही रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक असल्याचे आरोग्य विभागाकडून सूचित करण्यात आलंय। भारत चीन दरम्यान निर्माण झालेला संघर्ष अद्याप संपुष्टात आलेला नाही। त्यातच बुधवारी चीनचा घुसखोरीचा डाव पुन्हा एकदा भारतीय लष्करांच्या जवानांनी उधळून लावलाय। 4 दिवसांतच चीनने 3 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर चीनी सैनिकांना परत जावे लागले। यामुळे LAC-वरील परिस्थिती तणावपूर्वक आहे। चीनच्या या घुसखोरीवर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे। आम्ही यावर बारीक नजर ठेवून आहोत आणि शांततेची अपेक्षा करतो। दरम्यान भारतीय लष्करही समर्थ असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे। आम्हाला शांततेच्या मार्गाने जायचे आहे, पण जर आमची कोणी आगळीक केली तर जशास तसे उत्तर द्यायला भारत समर्थ आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी सूचित केले। लॉकडाऊन नंतर सुरू करण्यात आलेल्या मद्य विक्रीतून सरकारी तिजोरीवर लक्ष्मी कृपा झाली आहे। राज्यातील तळीरामांनी 4 महिन्यात राज्याच्या तिजोरीत थोडे थोडके नव्हे तर 3,900 कोटी रुपयांची भर टाकली आहे। गेल्या 4 महिन्यात राज्य सरकारला तब्बल 2,362 कोटींचा महसूल मिळाला असून 3,900 कोटींची मद्य विक्री झाली आहे। सरकारच्या तिजोरीत 682 कोटी देशी दारूपासून, 1,568 कोटी विदेशी मद्यापासून आणि 111 कोटी बियर विक्रीतून कर रूपाने जमा झाले आहेत। राज्यात 15,000 रेस्टॉरंट आणि बार असून 1,685 वाईन शॉप आहेत, 5,000 बियर शॉप आणि 4,045 देशी दारूची दुकानं आहेत। राज्य सरकारने आता फक्त वाईन शॉपलाच परवानगी दिलेली आहे। मद्य विक्रीची सर्व दुकाने सुरू झाले सरकारला महिन्याला 1,500 कोटींचे उत्पन्न मिळणे सुरू होईल। गेले 10 दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी शांततेत सांगता झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कुठेही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करता आला नाही। मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 10 दिवसात आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला। दरम्यान मंगळवारी राज्यात सर्वत्र बाप्पांचे विसर्जन करण्यात आले। यावेळी झालेल्या दुर्घटनांमध्ये 8 ते 10 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याची दुर्घटना घडली। विसर्जनासाठी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती। गणेश भक्तांनी त्यास प्रतिसाद देत बाप्पांच्या उत्साहात विसर्जन केले। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर सभापती उपसभापतींची बिनविरोध निवड झाली। सभापतीपदी मराठवाड्यातील अशोक डक यांची तर उपसभापतीपदी पुण्याच्या धनंजय वाडकर यांची निवड झाली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे। राज्यातील 12 शेतकरी प्रतिनिधी व बाजार समितीच्या 5 जागांच्या संचालकपदासाठी ही निवडणूक झाली होती। महाविकास आघाडीचे 16 तर 2 अपक्ष विजयी झाले होते।
15 मार्च नंतर टाळेबंदी जाहीर झाली, त्यामुळे सभापती पदाची निवडणूक लांबली होती। नुकताच केंद्र शासनाने बाजार समितीतून सर्व शेतमालाला नियम मुक्त केले आहे, त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट होणार असून अस्तित्व धोक्यात आले आहे, त्यामुळे आता नव्या संचालक मंडळापुढे आव्हान आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलिबागच्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून रायगड पोलीस वेलफेअर फंडाला देणगी देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला। घरताळीतील आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी मखर सजावट, सुंदर देखावा, चांगली विद्युत रोषणाई यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करीत असतात, परंतु यंदा कोरोनामुळे शासनाने दिलेले आदेश व त्यानुसार पोलीस व स्थानिक प्रशासनाने केलेल्या सूचना यानुसार अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत रायगड पोलीस वेलफेअर फंडाकरिता 25,000 रुपये रकमेचा धनादेश पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे मंडळाचे अध्यक्ष श्री रविकिरण आंबेकर व पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला आहे। त्यांच्या या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी कौतुक केले। कोकण पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या वरुणराजाने आता आपला मोहरा विदर्भाकडे वळविला आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। अनेक नद्यांना महापूर आल्याने हजारो रहिवासी पूरग्रस्त झाल्याचे चित्र दिसते। या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले। दरम्यान येत्या 24 तासात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मध्यवर्ती वेधशाळेने वर्तविली आहे। मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरात पाऊस पडेल असा अंदाजही व्यक्त केलाय। मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने तेथील जनजीवन पूर्वपदावर आले।